महाविकास आघाड़ी ज्या पद्धतीने ज्या ज्या काही बाय इलेक्शन लागतील या पद्धतीचे काही निवडणुका लागतील तर त्या ठिकाणी ज्या ज्या पक्षाचा उमेदवार असेल त्या पक्षाला सपोर्ट करायचा निर्णय झालेला होता आणि कालच आमच्या नेत्या सोनिया गांधींनी या विषयाला मान्यता दिलेली आहे आणि अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षासोबत उभा राहील. बरोबर आहे सर, आपलं मत मांडणं ठीक आहे पण हायकमांडनी ज्या पद्धतीनं आज भाजप देशामध्ये लोकशाहीचा रोज खून करते आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा लोकशाहीचा खून करणाऱ्या व्यवस्थेला थांबवण्यासाठी एकत्रितपणे हे काळाची गरज होती आणि म्हणून आमच्या नेत्या सोनियाजी गांधींनी हा निर्णय केलेला आहे आणि तो निर्णय सांगण्यासाठी आम्ही इथं आलेलो. सर आपण जर बघितलं तर परंपरागत हा जो मतदारसंघ होता हा काँग्रेसचा गड होता कारण आज बरोबर आहे ही जागाच काँग्रेसची आहे, काँग्रेसचाच मतदारसंघ आहे पण बाय इलेक्शन जे आहेत हे बाय इलेक्शन असल्यामुळे त्याच्यामुळे तो कार्यकाल ज्या पक्षाचा असेल त्याला पूर्ण करायचा अधिकार आहे आणि तो निर्णय आमचा ठरलेला आहे आणि त्याच निर्णयाची अंमलबजावणी केलेली आहे. त्याला वेळ अजून निर्णय आज कुठलाही निर्णय त्या पद्धतीचा झालेला नाही. ज्यावेळेस निवडणुका जाहीर होतील त्यावेळेस ते वेळेप्रमाणे आम्ही सांगू. प्रचाराचं स्वरूप कसं असेल, भाषण कोणाकडे होतील, प्रचार कसा केला? सगळे काँग्रेस पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी राहील आणि जवळपास 50 ते 60 हजार मताच्या फरकाने उद्धव ठाकरे साहेबांचा जो कोणी उमेदवार असेल तो निवडून आणण्याचा संकल्प हा आमचा राहणार आहे. काँग्रेस पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी उतरेल. मागील वेळी 25 हजारच्या सुमारास काँग्रेसच्या उमेदवाराला 28 हजार जरा दुरुस्त करतो कमी नका करू. मी तुम्हाला सांगितलं ना आमची मतं घेऊन जवळपास 50 ते 60 हजार मताच्या फरकाने उद्धव ठाकरे साहेबांचा उमेदवार निवडून येईल असा आमचा विश्वास आहे आणि काँग्रेस आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी जेवढा प्रयत्न करेल त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न आम्ही या अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये करू आणि त्या ताकदीनं आम्ही या निवडणुकीत उतरू. 2024 मध्ये आपण ज्या प्रमाणे म्हणालात की मतदारसंघ हा काँग्रेसचाच होता तो पूर्वी, मात्र आता ज्या पक्षाचा आमदार बायपोलमध्ये टर्म कम्प्लीट करण्याचा त्यांना अधिकार आहे, तर येत्या विधानसभा त्याला आज वेगवेगळं आज आमच्या समोर जे काही प्रश्न आहेत ते महत्वाचे आहेत आणि मग पुढचं काय करायचं त्याचं ठरवू. आज आमच्यासमोर एक अत्याचारी व्यवस्था जी केंद्र सरकारच्या रूपाने जी तयार झालेली आहे, जिने महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली, शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहेत, देशाच्या सीमा सुरक्षित नाही आणि म्हणून या व्यवस्थेला पहिले थांबवणं हा आमच्यासमोरचा पहिला मोठा प्रश्न आहे आणि मग पुढच्या काळात जे काही निर्णय घ्यायचे ते हायकमांड घेईल. शिवसेनेचं चिन्ह आणि नाव बदललं आहे, त्या संदर्भात काय साहेबांची चर्चा झाली? ते झालंय, आपण पाहिलं की मी सुरुवातीला सांगितलं की केंद्रात बसलेलं भाजपचं सरकार हे लोकशाही मोडतीत काढण्यासाठी निघालेली आहे. त्याचाच परिणाम आहे की निवडणूक आयोगावरही त्यांचा दबाव आहे आणि लोकशाहीचा खून दिवसाढवळ्या ते करतात आहेत आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेच्या बद्दल एकत्रित होणं हाच एक त्याच्यातला मार्ग आहे आणि म्हणून ही लढाई त्या पद्धतीने लढली जाईल. उद्धव ठाकरे ऑलरेडी चर्चा झालीच आहे, अनेक राजकीय पक्षाची लोक भारत जोडो यात्रेमध्ये जुळतात आहेत, स्वतःहून त्या ठिकाणी अनेक पक्षाचे नेते महाराष्ट्रात यात्रा आल्यानंतर येणार आहेत आणि आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय नेतृत्व करावं असं देखील चर्चा सुरू झालेली आहे, काय वाटतं तुम्हाला? आज कुठली चर्चा झाली नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.